शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती शेतकरी मित्रांनो हे आहे ओडिसी थ्री शेवगा जातीचे सीड्स आहेत आणि आज जे आहे तर हे शेवग्याचे चुका लावण्याचं काम जेच याच्यामध्ये चालू आहे आपण आपल्या आंब्याच्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून शेवगा लागवड करतो आहे नवीन आणि तुम्हाला दाखवतो हे बघा अशा प्रकारे आपण पंधरा ते चौदा ते पंधरा दिवसापूर्वी याची लागण केली होती आता परत याच्यामध्ये काही चुका आढळून आल्यास त्याच्यामध्ये आपण हे बी लावणार आहेत तर हे बघू शकता तुम्ही का ह्या हे बघा जर्मेशन चांगल्यापैकी आलेलं आहे तर यासाठी आपण काय केलेलं आहे तुम्हाला ही जर नवीन शेवगा लागवड करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने लवकरात लवकर शेवगा उगवून काढू शकता आणि जर्मेशन पण तुम्हाला नव्याण्णव ते पंच्याण्णव टक्के मिळेल त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला सुरवातीला बी मागवल्यानंतर किंवा बी आपल्याला तुमच्यापाशी जर ऑलरेडी असेल तर बियाला सुरुवातीला बारा ते चौदा घंटे जे आहे तर आपल्याला पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं आहे आणि भिजवत ठेवल्यानंतर त्याला जास्तीत जास्त आपण सोळा ते अठरा घंट्यापर्यंत ठेवू शकतो आणि कमीत कमी त्याला बारा ते चौदा घंटे आपल्याला ठेवणं आवश्यक आहे जेणेकरून याची साल जी आहे तर मऊ पडून याच्यामध्ये जर्मेशन चांगलं होईल त्यानंतर पाण्यातून हे बी काढून घ्यायचं आहे एखाद्या आपल्या पोत्यावरती ठेवायचं याला पांगून द्यायचं थोडं सुकू द्यायचं सावलीमध्ये सावलीमध्ये सुकवल्यानंतर याच्यामध्ये ट्रायकोडर्मा सोडोमोनस या जैविक बुरशीनाशकाचा याला ट्रीटमेंट करायची आहे हे बघू शकता तुम्ही ही पांढरं पांढरं जी आहे तर हे आपण ट्रायकोडर्मामध्ये आणि सोडोमोनसमध्ये या दोन्ही जैविक बुरशीनाशकामध्ये याचं ट्रीटमेंट केलेलं आहे सीड ट्रीटमेंट सीड ट्रीटमेंट केल्यानंतर आपल्याला लगेच याची लागवड तुम्ही करू शकता आणि लागवड केल्यानंतर तुम्हाला एक दहा ते बारा दिवसात याची रोपांची उगवण दिसण्यास सुरुवात होईल जसं की आता बघताय तुम्ही हे एकाच दिवशीची लागवण आहे पण हे बघा अशा प्रकारे आता ही निघत आहे आपण एक ते दीड फुटाच्या अंतराने दोन जे बिया आहे लावलेले आहेत आणि लागवडीच्या वेळेस शेतकरी मित्रांनो आपण नवीन असाल तर महत्त्वाची बाब लागवडीच्या वेळेस याचं जे बियाण आहे हे, हे बघा काही सीड्समध्ये जे आहे तर तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भिजवल्यानंतर अशा प्रकारे कोंब आलेले दिसणार आहे तर याला अलगदपणे लावायचं आहे तर तुम्हाला दाखवतो हे बघा आता इथं ऑलरेडी आहे पण तुम्हाला लागवड करून दाखवत आहे बघा आता हे अशा प्रकारे तुम्ही जर बोटाने फक्त एक ते दीड इंच खोलीवर याचं बी आपल्याला पडलं पाहिजे हे बघा अशा प्रकारे जास्त खोलीवर जर आपण बी लागवड केली तर हे बी खराब होत आहे आणि उगवत नाही तर त्यासाठी आपल्याला एक ते दीड इंचावर फक्त एक ते दीड इंचावर खोलीवरच आपल्याला याची लागण करायची आहे आणि अलगदपणे अशी माती याच्यावर लुटून द्यायची आहे आता याच्यानंतर याला काही करायचं नाही आहे तुम्हाला बारा ते चौदा दिवसामध्ये चांगल्या प्रकारे अशा प्रकारे निघताना दिसेल काही झाडं तुमची फास्ट निघेल अशा प्रकारे वाढ झालेली दिसेल जवळपास याची दोन ते अडीच इंच जी आहे दोन इंचापर्यंत वाढ झालेली आहे तर आपण जर नवीन शेवा लागवड करायचा विचार करताय तर ओडिसी थ्री व्हरायटी चांगली आहे शेतकरी मित्रांनो आणि ही व्हरायटी जी आहे तर सहा महिन्यात उत्पन्न चालू होते या व्हरायटीचं आणि आपल्याला ही जर करायची असेल तर माझ्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शेवग्याचा अपडेट देऊ पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहे तर आणखीन एक पाच दिवसांनी याच्यामध्ये चा चांगल्या प्रकारे उगण झाल्यानंतर झाडं मोठी झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ड्रिचिंग कोणती करावी त्यासाठी धन्यवाद